नवीन पोलीस स्टेशन अंतर्गत नागपूर जबलपूर मार्गावर आवंडी गाव शिवारात यशपाल ईश्वर शर्मा यांचे फार्म हाऊस आहे. यशपाल शर्मा आपल्या पत्नी आणि 27 वर्षीय मुलासोबत येथे राहून शेती करतात. बुधवारी रात्री 10:00 8-10 अनोळखी इसमांनी त्यांच्या फार्म हाऊस मध्ये येत ताबडतोब पिस्तूलने फायरिंग केली. फायरिंगची आवाज ऐकताच येथे राहणारे कामगार मजूर घराबाहेर पडले तर त्या हमलावर लोकांनी त्यांच्यावर जीवघेणा हल्ला केला व बाहेर उभी जीपचा काच फोडून पसार झाले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार हल्लेखोर ताबडतोब हल्ला करत लगेच फरार झाले तर या हल्ला करणाऱ्या आरोपींचे CCTV फुटेजच्या आधारे शोध सुरू आहे व हा हल्ला नेमका कोणत्या उद्देशाने केला गेला आहे याचा शोध तपास सुरू आहे. यशपाल शर्मा यांचं शेतामध्ये घर आहे. त्यांचं आवंडी गावापासून साधारण 1.5 किलोमीटर आणि जबलपूर हायवेपासून साधारण 1 किलोमीटरवर एकांत ते घर आहे त्यांचं. त्या ठिकाणी रात्री 9:50 ते 10:05 दरम्यानची घटना आहे. साधारण 8-1 लोक चेहरा झाकून म्हणजे गमछा वगैरे बांधून त्या ठिकाणी आले होते. त्यांनी त्यांच्याजवळ एक वेपन पण होतं, त्याच्यातून त्यांनी फायर केला, बाहेरच फायर केला इथे. आणि फायरचा आवाज ऐकून त्यांच्याकडे भाड्याने राहणारे काही कामगार राहतात, ते कामगार उठून बाहेर आले. तसे हे बाहेर कामगार दिसता क्षणी त्या गेटमधून, कंपाऊंडच्या गेटमधून आत गेले वरून कंपाऊंड ओलांडून आणि त्यांच्या दिशेने धावले तर कामगार सरळ आत त्यांच्या रूममध्ये चालले गेले, दरवाजा बंद केला. त्यांनी त्यांच्या दरवाजावर लाथा वगैरे मारल्या, शिव्या दिल्या आणि तिथून निघून गेले. परत दरवाज्यावरून उडी मारून निघून गेले. आम्ही त्यांचा शोध घेत आहोत, प्रयत्न चालू आहे आमचे. नाही असं आता स्टार्टिंग स्टेजला असं काही सांगता येणार नाही, परंतु त्यांची मुव्हमेंट फार कमी वेळाची होती. लव यू दीपिका, बाय. सब जानना चाहते हैं मेरा फेवरेट कलर, मेरा फेवरेट डेस्टिनेशन, मेरी फेवरेट डिश. पर कोई ये नहीं पूछता कि फेवरेट डिश मैं बनाती कैसे हूँ. अरे यार, जिसे टेस्टी खाना पसंद है वो अच्छे टेस्ट तक पहुँच ही जाता है. सुरुचि मसाले, खाने में हो रुचि तो घर लाइए सुरुचि.